बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे, तर याचा एक ग्रँड प्रीमियर सुद्धा काहीच दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी अतिशय धमाकेदार असे स्पर्धक या सीझन मध्ये पाहायला मिळत आहेत, तर सगळ्या स्पर्धकांची ग्रँड एंट्री देखील पाहायला मिळाली. अनेक मराठी कलाकारांसह काही हिंदी कलाकार तर काही इन्फ्लुएन्सर्स सुद्धा या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र एक अतिशय आगळी वेगळी स्पर्धक सुद्धा या सीझनमध्ये आहे, जी चक्क परदेशातून आली आहे. होय, आणि तिचं नाव आहे इरिना रुडाकोवा. इरिनाच्या येण्यानं घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ही इरिना नेमकी आहे तरी कोण आणि बिग बॉस मराठीच्या घरात तिची एंट्री कशी झाली असा प्रश्न प्रेक्षकांना मात्र पडलाय. तर या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून घरात प्रचंड गदारोळ देखील पाहायला मिळतोय. याशिवाय इरिनाचा गोड अंदाज देखील दिसतोय. पण इरिना नेमकी आहे तरी कोण पाहूयात. इरिना रुडाकोवा ही मूळची युक्रेन देशातली आहे, तर कामानिमित्त ती भारतात आली होती. मात्र तिची खरी चर्चा सुरू झाली ती IPL मॅचेस दरम्यान. होय, IPLच्या मॅचेस दरम्यान इरिनानं चिअर लीडर म्हणून काम केलं होतं, तर याचे काही व्हिडिओज आणि रील्स देखील तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. चिअर लीडरचं काम करत असली तरीही इरिनाला नृत्य आणि अभिनयात फार रस होता, आणि यामुळेच तिला छोटी सरदारनी या हिंदी मालिकेत देखील काम मिळालं. या मालिकेतून तिला वेगळी ओळख मिळाली आणि ती भारतीय प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झाली. याशिवाय इरिना रुडाकोवा ही योग प्रशिक्षक देखील आहे. या परदेशी अभिनेत्रीनं बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एंट्री केली, तर तिनं तिचा दमदार असा परफॉर्मन्स देखील सादर केला. तर तिनं मराठीतून बोलण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र आपल्या तोडक्या मोडक्या मराठीनं देखील तिनं प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकून घेतली. दरम्यान इरिना भारतीय संस्कृतीशी स्वतःला चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याचा देखील प्रयत्न करते. तर नुकतंच तिने आपण एकादशीचा उपवास करत असल्याचं देखील बिग बॉसच्या घरात म्हटलंय. तेव्हा आता इरिना या शोमध्ये नक्की काय जादू दाखवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. दरम्यान या नव्या सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धक सामील झालेत. यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजित सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण असे तब्बल 16 स्पर्धक सामील झालेत. तेव्हा तुम्हाला या नव्या सीझनविषयी काय वाटतं, तर ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.